ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तरुलता धनके यांचे रुग्णांना साथीच्या रोगापासून बचाव होण्यासाठी आव्हान व रुग्णांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी यासाठी आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना मार्गदर्शन केले। वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ओपीडीला रोजचे सरासरी किती रुग्ण असतात? प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंदमध्ये सध्या 150 पर्यंत रुग्ण रोज येत आहेत। 150 पर्यंतची ओपीडी असते प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंद। एवढे रुग्ण रोज आपण दैनंदिन आपण इकडे तपासतो आणि त्यांना योग्य ते उपचार येत। साधारण कोणत्या प्रमाणात म्हणजे जे रुग्ण आपल्याकडे येतात नेमके कोणत्या आजार? ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारचे आहेत। गरोदर माता तपासणीसाठी येत आहे। टीबी आणि कुष्ठरुग्णाचे जे कुष्ठरुग्ण आहेत तेही नियमित उपचारासाठी येत आहेत। त्यानंतर शाळेतील मुलं असतील, आश्रमशाळेतली मुलं असतील तेही रुग्ण आपल्याकडे येतात। शिवाय बाकी इतर कामांसाठी फिटनेस सर्टिफिकेट आहेत वगैरे या गोष्टींसाठीही रुग्ण येतात। असे सर्व मिळून 150 रुग्ण दैनंदिन इकडे येत आहेत आणि आम्ही त्यांना उपचार देतो। काय असं साथीचा वगैरे काय आपल्या भागात काय असं काय साथ असं म्हणण्यासारखं आता सध्या परिस्थिती नाही आहे की एका गावामध्ये समजा आम्हाला ह्या बाह्य रुग्णांवरून आम्हाला कळतं की कुठल्या भागामध्ये तापाचे रुग्ण जास्त येतात मग तपासताना लक्षात त्यावेळेला मग आपण त्या गावात जाऊन सर्वेक्षण करतो आणि मग तिथे जर आपल्याला तापाचे रुग्ण प्रमाणापेक्षा जास्त आढळले तर त्या नियमानुसार किंवा त्या व्याख्येनुसार मग आपण 7 जणांची जाहीर करतो। पण अद्यापर्यंत तशी परिस्थिती नाही, काही तुरळक सगळ्याच गावांमधले थोडे रुग्ण आहेत आणि आपण त्याच्यावर उपचार करतो। नेमकी काय काळजी घेतली? आता सध्या आपण बघतोय की पहिल्यांदा पाऊस आला, नंतर पावसाने दडी मारलेली, आता पुन्हा तुरळक प्रमाणात पाऊस येतो। तर अशा वातावरणामध्ये आपण आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे। आपल्या घरातील म्हणजे जे वृद्ध माणसं असतील किंवा भौतिक सर्वांनी आपण पाणी उकळून प्यायला पाहिजे, शुद्ध पाणी प्यायला पाहिजे। त्यानंतर जर आपल्याला वाटलं की आपल्याला ताप आहे तर ते घरी उपचार करत न बसता आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात यायला पाहिजे। कारण हे जर तापाचं प्रमाण नंतर वाढलं तर आपल्याला सेरेबल मलेरिया किंवा तापाचं प्रमाण वाढल्यानंतर त्याचे इतर जे दुष्परिणाम आहेत शरीरावर दिसून मग परिस्थिती आपली गंभीर होऊ शकते। म्हणून आपण थोडंसंच असताना जर दवाखान्यात दाखवलं किंवा आमचे MPW आहेत, सिस्टर आहेत गावात फिरत आहेत, त्यांच्याकडनं प्राथमिक गोळ्या घेतल्या तर आजार वाढणार नाही आणि याची दक्षता सर्व कुटुंबियांनी आपल्या रुग्णांची घेतली पाहिजे असं मला वाटतं।